दारात तुळशी सोशिकपणा सांभाळत फुलत असते. उमऱ्यावर भक्ती आणि शक्ती घेऊन आपलं घर उभं असतं. घरात माझ घरात छोटंसं देवघर असतं. देवघरात शांत निघर्वी समय सिग्नपणे तेवत असते. आपल्या विभोर प्रकाशानं अवघं देवघर माझं घरच नव्हे तर साऱ्या विश्वाला हा चिमुकला उजेड आश्वासक ठरतो, प्रेरक ठरतो. आणि या दिव्य संधिकालचे ऋण फेडण्यासाठी आजी आजोबा लहानपणापासूनच आपल्या सगळ्यांना सूर शिकवतात. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपल्या सनातन संस्कृतीमध्ये कुठलाही सण असो त्यामध्ये आध्यात्मिक कारण निश्चितच आहे हे तुम्हा आम्हा सर्वांनाच माहिती आहे. वसुबारस असो, नरक चतुर्दशी असो, धनतेरस असो, भाऊबीज असो की लक्ष्मीपूजन असो, या सगळ्या उत्सवांमागे निश्चितच आध्यात्मिक कारण आहे. आपण सगळेजण दिवाळीची तयारी किती आधीपासून सुरुवात करतो की नाही. खरेदारी असो किंवा घरांची सजावट असो, आंब्यांच्या पानांचे तोरण असो की दारात सुंदर सुंदर रंगांनी, सुंदर फुलांनी, सुंदर दिव्यांनी सजलेली रांगोळी असो, झेंडूंच्या फुलांची माळ असो की आकाशात प्रकाशाने तेजाने चमचमणारा आकाशदीप असो, या सगळ्या पंत्यांच्या आरासामध्येच आपण एक छोटीशी गोष्ट प्रकाशित करण्याचं विसरून तर जात नाही ना. आध्यात्मिक कारण असताना या सगळ्या सणांमागे आपण आध्यात्मिक प्रकाश आपल्या आत्म्याच्या स्तरावर प्रज्वलित करतो का? कदाचित विसरूनही जातो. आध्यात्मिक दीप प्रज्वलन करण्यासाठी निश्चितच आवश्यकता आहे अध्यात्माची जोड असणं. कुठलाही सण असो, व्रत वैकल्य असो, या अध्यात्माशिवाय त्याची पूर्णता प्राप्त होत नाही, हो की नाही. चला या दिवाळीमध्ये तुम्ही आम्ही सगळेजण मिळून आत्म्याच्या स्तरावर दीप प्रज्वलित करूयात, दिव्यांची आरास सजवूयात. कारण हा आध्यात्मिक दीप प्रज्वलित झाला तरच खऱ्या अर्थाने दिवाळी आपण साजरी केली असं समजूयात. त्यासाठी आवश्यक आहे केवळ भक्तीच्या जोडीची. चला सज्ज होऊयात महामंत्राच्या जयघोषामध्ये भक्तीची जोड देऊन दिवाळी साजरी करण्यासाठी. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.